नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एक चांगली अशी बातमी आहे मित्रांनो। उन्हाळा कांदा बाजारभावात जे आहे दिवसेंदिवस चांगली वाढ होताना आपल्याला दिसत आहे। तर मित्रांनो, कोणत्या बाजार समितीत जे आहे बाजारभाव वाढले हे जाणून घेण्यासाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर मित्रांनो, मुंबईमध्ये जास्तीत जास्त 1100 रुपये प्रति क्विंटल कांदा बाजारभाव गेलेला आहे। तर मुंबईमध्ये एकूण 3378 क्विंटलची आवक आलेली होती। यानंतर सातारामध्ये जास्तीत जास्त 1000 रुपये प्रति क्विंटल कांदा बाजारभाव गेलेला आहे। तर सातारामध्ये एकूण 4 क्विंटलची आवक आलेली होती। यानंतर जुन्नर आळेफाटामध्ये चिंचवड जातीचा कांदा जास्तीत जास्त 1100 रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे। तर जुन्नर आळेफाटामध्ये एकूण 4450 क्विंटलची आवक आलेली होती। यानंतर पुढची बाजार समिती म्हणजे कराडमध्ये हळवा कांदा जास्तीत जास्त 1200 रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे। येथे सरासरीसुद्धा 1200 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव होता। तर या ठिकाणी एकूण 123 क्विंटलची आवक आलेली होती। यानंतर कल्याणमध्ये हायब्रिड कांदा सरासरी 750 रुपये गेलेला आहे। येथे जास्तीत जास्त 1100 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव होता। तर या ठिकाणी एकूण 3 क्विंटलची आवक आलेली होती। यानंतर वाईमध्ये लोकल कांदा जास्तीत जास्त 1000 रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे। तर वाईमध्ये एकूण 15 क्विंटलची आवक आलेली होती। यानंतर पिंपळगाव बसवनमध्ये उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 1382 रुपये प्रति क्विंटल या ठिकाणी बाजारभाव गेलेला आहे। म्हणजे जवळजवळ या ठिकाणी जास्तीत जास्त 14 रुपये किलो बाजारभाव जाताना आपल्याला दिसतोय। तर पिंपळगाव बसवनमध्ये एकूण 32460 क्विंटलची आवक आलेली आहे। तर मित्रांनो, हे होते आलेले बाजारभाव। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।